पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आजपासून तीन दिवस फिलिपाईन्सच्या दौऱ्यावर विमुद्रीकरण आणि जीएसटीमुळे भारत आर्थिक सुधारणांच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत आहे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे आदित्य विक्रम बिर्ला शिखर पुरस्कारानं सन्मानित आणि लिएंडर पेस पुरव राजा जोडी नोक्सविल टेनिस स्पर्धेच्या अंतिम हेरीत दाखल नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या फिलिपाइन्स भेटीसाठी रवाना होत आहेत या दौऱ्यात दक्षिण पूर्व आशियातल्या देशांबरोबर भारताच्या दृढ मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील असं फिलिपाईन्समधले भारताचे राजदूत जयदीप मुजुमदार यांनी सांगितलं आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅड्रिगो यांच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल तसंच अनेक सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात येतील असंही मुजुमदार यांनी सांगितलं आसियान परिषदेत दहशतवादाला आळा घालण्यासंदर्भात मुख्य चर्चा होईल तसंच पंतप्रधान प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहकार्य अर्थात आरसीईपी परिषदेतही सहभागी होणार आहेत वस्तू सेवा आणि गुंतवणूक या विषयांवर प्रादेशिक नेत्यांशी पंतप्रधान मोदी चर्चा करतील या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान भेट होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारनं जीएसटी लागू करण्याचं धैर्य दाखवल्यानं देशाच्या जीडीपी अर्थात दर सुधारला आहे असं केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे सनदी लेखापाल व्यावसायिक संघटनेच्या कार्यालयात ले त्यांनी लेखापालांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध समस्यांचं निराकरण केलं जीएसटी लागू व्हावा ही खरंतर सर्व राजकीय पक्षांचीच मागणी होती पूर्वी प्रत्येक आर्थिक सुधारासाठी जीएसटीचा पर्याय पुढे केला जायचा मात्र आता केवळ राजकीय विद्वेषापोटी प्रत्येक आर्थिक समस्येसाठी जीएसटीचं कारण पुढे केलं जात आहे असं प्रभू म्हणाले विमुद्रीकरण आणि जीएसटीमुळे देश आर्थिक सुधारणांच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत आहे अमेरिकेनं देखील याचं समर्थन केलं आहे असं त्यांनी सांगितलं येत्या काळात अमेरिका चीन आणि भारत या तीन देशांच्या अर्थव्यवस्था जगात आघाडीवर असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कुलभूषण जाधव याची फाशी रद्द करावी यासाठी भारतानं पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत दबाव टाकला त्याचाच परिणाम म्हणून पाकिस्ताननं जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे असं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं पुणे कॉन्टोनमेंट बोर्डाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे खासदार अनिल शिरोळे वंदना भांड उपस्थित होते एल्फिस्टन इथल्या पादचारी पूल लष्कर एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करेल असंही त्यांनी सांगितलं जानेवारीपर्यंत पूर्ण करायची आमची इच्छा आहे येत्या काही दिवसात त्याचं काम सुरू होईल कारण एल्फेस्टनची दुर्घटना ही आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी दुःखद घटना होती आणि म्हणून लवकरात लवकर लोखर हा पूल पूर्ण करण्याची जबाबदारी आज लष्कराला देण्यात आलेली आहे त्याचा मला अभिमान आहे आणि एकतीस जानेवारी हा जो आम्ही तारीख दिली आहे तोपर्यंत आम्ही निश्चितच हा पूल पूर्ण, पूर्ण करणार स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे भारतीय गुरु शिष्य श्रेष्ठ प्रतीक होते असं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या चिंतन भगिनी निवेदितांचे या संचातल्या चार पुस्तकांचं प्रकाशन काल महाजन यांच्या हस्ते पुण्यात त्यावेळी त्या बोलत होत्या विवेकानंदांच्या राष्ट्रविचारांची ज्योत प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचून राष्ट्रासाठी काम करण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे असं महाजन यांनी सांगितलं या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि इतर मान्यवर उपस्थित होते गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारानं आता चांगलाच वेग धरला आहे भाजपा आणि काँग्रेस या मुख्य पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सार्वजनिक प्रचारसभा आणि रॅलींना सुरुवात केली आहे गुजरात आणि गुजरातचा विकास यांना विरोध करणं हे काँग्रेसच्या रक्तातच आहे अशी टीका संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली त्या काल अहमदाबाद इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही काँग्रेसच्या जीएसटीवरील भूमिकेवर प्रखर टीका केली जीएसटीबाबतचे सर्व निर्णय सर्व मतानं असल्याचं त्या म्हणाल्या निखारने के लिए राहुल जी चाहे कोई भी स्टेटमेंट दें लेकिन दो बातें सत्य हैं कि जीएसटी में हर काउंसिल की मीटिंग में जनता से उभरे कई सवालों पर जवाब और समाधान जीएसटी काउंसिल देती है माननीय प्रधानमंत्री जी ने स्वयं अपना आभार व्यक्त किया है कि जन भागीदारी का सबसे बड़ा प्रमाण और राजनीतिक समन्वय का सबसे बड़ा प्रमाण जीएसटी का काउंसिल है कांग्रेस की जब सरकार थी तब जीएसटी पारित इसलिए नहीं हो पाया क्योंकि कांग्रेस पर प्रदेश की सरकारों का जिसमें कांग्रेस की अपनी सरकारें भी शामिल थी उनका विश्वास नहीं था ये भी एक सत्य है कि जीएसटी काउंसिल ने पहले ही एक निर्णय लिया था कि जिनकी सालाना आय 20 लाख तक है वो एग्जेम्प्ट है दरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या नवसर्जन यात्रेच्या चौथ्या टप्प्याला काल सुरुवात केली तीन दिवसांच्या या यात्रेत उत्तर गुजरातमधल्या सहा ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत चिवोडा इथून काल या यात्रेला प्रारंभ झाला लोक भाजपाच्या सरकारवर खुश नाहीत असं यावेळी म्हणाले गांधी यांनी काल गांधीनगर इथल्या अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली वंचितांना सुविधा उपलब्ध करून शिक्षण लोकाभिमुख करण्याचं विवेकानंद शिक्षण संस्थेचं काम अत्यंत मोलाचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या विवेकानंद शिक्षण संस्थाच्या महोत्सवी समारंभात ते बोलत होते चंद्रपूर जिल्ह्यातल्या सात गोसेखुर्द प्रकल्पाचं पाणी पोचलं आहे मात्र आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं काम करायला सुरुवात करणार आहे त्यामुळे उर्वरित भागात शक्य असेल त्या ठिकाणी हे पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाईल असं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातलं शाश्वत जलसाठ्यात वाढ करण्यासाठी तलावाचं खोलीकरण केलं जाईल आणि अर्धवट राहिलेल्या सिंचन प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या भागात कमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई शासन करेल अशी ग्वाही त्यांनी दिली माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी लिहिलेल्या राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचं प्रकाशन काल लातूर इथं ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते झालं यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील माजी कुलगुरू डॉक्टर शिवराज नाकाडे हिंदी साहित्यिक डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे उपस्थित होते डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं हे सेहेचाळीसावं पुस्तक असून यामध्ये त्यांनी अत्यंत गांभीर्यानं बाबासाहेबांना राष्ट्रनायक म्हणून साकारताना त्यांच्या जीवनाचं बायबलच या चरित्रात मांडलं अशा शब्दात उत्तम कांबळे यांनी या पुस्तकाचा गौरव केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना अनुयायी कमी आणि भक्तच जास्त लाभले त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वापेक्षा प्रतिमेतच अडकून राहिले अशी खंत कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेमुळे दोन हजार एकोणीसपर्यंत राज्य टंचाईमुक्त होईल या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झालेले जलसाठे हे या अभियानाचं यश आहे असं राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यात साठवण बंधारा आणि वाघी नाल्याच्या पुनरुज्जीवनातून उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचं पूजन काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या जलसाठ्यांचा लाभ घेऊन शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादित केलेली भेंडी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत आहे त्यामुळे हा उपक्रम सर्वांसाठी नक्कीच आदर्श ठरेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला दरम्यान जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीनंतर काल राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारांचंही शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागातली कामगिरी समाधानकारक का असून अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सत्तर टक्के एरिया ट्रीटमेंट अंतर्गत दुरुस्तीची कामं हाती घ्यावीत असंही शिंदे यावेळी म्हणाले कोल्हापूर आचरा राज्य महामार्गावरच्या कणकवली ते आचरा मार्गाची दुरुस्ती करावी या मागणीकडे शासनानं वारंवार दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ इथल्या स्थानिकांनी काल आंदोलन केलं अभिनव पद्धतीनं आंदोलनात मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची हाडांच्या ठिसूळतेची तपासणी करण्यात येत होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभागानं या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे संतप्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग तसंच कणकवली आचरा मार्ग काही काळ बंद होता त्यानंतर पोलीस तसंच दंगल नियंत्रण पथकानं आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर वाहतूक पूर्ववत झाली या रस्ता दुरुस्तीबाबत शासनानं तातडीनं पावलं उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना काल आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते तसंच बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला यांच्या उपस्थितीत प्रभा अत्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला स्मृतिचिन्ह आणि तीन लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याशिवाय गायिका सावनी शेंडे साठे आणि आनंद चटर्जी यांनाही राज्यपालांच्या हस्ते काल किरण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं संगीत हे जीवन आहे संगीतामुळे मुलांचं व्यक्तिमत्व घडतं मात्र अलीकडच्या काळात शाळांमधून संगीत विषय हद्दपार होत असल्याबद्दल राज्यपालांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली राज्यातले विद्यापीठांचे कुलपती राज्या या नात्यानं सर्व विद्यापीठातील संगीत विभागांना नवसंजीवनी देण्याची सूचना आपण कुलगुरूंना करणार असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं भारताचे अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस आणि पूरव राजा या जोडीनं अमेरिकेत सुरू असलेल्या नोक्सविल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनच्या आर रोलसे आणि जे सॅलिसबरी या जोडीचा सात सहा सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव केला आज लोकसेवा प्रसारण दिवस देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान ही दोन्हीही राष्ट्र फाळणीच्या वणव्यात होरबळत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन देशवासियांना आणि निर्वासितांना मार्गदर्शन केलं या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो यानिमित्त नवी दिल्लीतल्या आकाशवाणी केंद्रात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या निफाड त्र्यंबकेश्वर सुरगाणा पेठ देवळाली या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे गेल्या दोन दिवसांपासून पारा दहा अंशांवर आला आहे संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्या तुम्ही युट्यूबवरही पाहू शकता डीडी सह्याद्री न्यूज या अकाउंटवर तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा ऍट द रेट डीडी सह्याद्री न्यूज ठळक बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आजपासून तीन दिवस फिलिपाईन्सच्या दौऱ्यावर विमुद्रीकरण आणि जीएसटीमुळे भारत आर्थिक सुधारणांच्या दिशेनं भक्कम पाऊल टाकत आहे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभात्रे आदित्य विक्रमबीरला कलाशिखर पुरस्कारानं सन्मानित आणि लिएंडर पेस पुरव राजा जोडी नोक्सविल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार